कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। कशी आहेस? बरी आहेस। तुला घरात बघून खरंच खूप बरं वाटतंय। तू आजारी होतीस तेव्हा एक एक मिनिट एक एक तास एवढं वाटायचं, जणू घड्याळातले काटे सरकतच नव्हते पुढे। असं वाटत होतं की तू कधी एकदा बरी होतेस आणि घरी येतेस। खूप त्रास झाला ना? का आता आपल्या वाटेला जे काही आहे ते भोगावंच लागतं ना साहेब। मित्रा, तुझ्या वाट्याला हे आलंय का मुद्दामून कोणी आणलंय आपण शोधूच। पण खरं सांगू, तू आजारी होतीस ना, खूप टेन्शन होतं घरात। आम्ही सगळेच घाबरलो होतो, तुझे आजोबाही घाबरले होते। घरात एक असं नकारात्मक वातावरण होतं। पण ते म्हणतात ना, काळोखानंतर दिवस उजाडतो, तसं काहीतरी झालं। म्हणजे? म्हणजे रुपालीच्या प्रकरणानंतर अद्वैत तुझा राग राग करत होता, तू त्याला घरात सुद्धा नको होतीस। पण जेव्हा तू आजारी पडलीस तेव्हा मागचं सगळं विसरून त्याने तुझी काळजी घेतली। दिवसेंदिवस तुझी अवस्था बिकट होत होती, खालावत होती। डॉक्टरने गिव्हअप केलं होतं, आतच टेकले होते, पण अद्वैतने हार मानली नाही। अद्वैत घरी आला। म्हणजे अद्वैत साहेबांचा देवी आईवर विश्वास बसलाय असं वाटतंय तरी। तू मागे हेमा जेव्हा गेली होती तेव्हा वावोशीला गेली होतीस, तेव्हा तुझ्या सांगण्यावरनं तो रोज देवी समोर निरंजन लावायचा, मी पाहिलंय ना। आणि आता तर त्याने देवीचा फोटो देवघरात ठेवलाय। नेत्र, मला वाटतं चांगले बदल घडत आहेत आणि त्यामागे काहीतरी चांगलं कारण असणार। हो साहेब, एका नास्तिक माणसाची पावलं देवाऱ्याकडे वळतात। तो नास्तिक माणूस देवी आईला घरातल्या देवाऱ्यात स्थान देतो, याचा अर्थ नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे। आबा म्हणतात की जेव्हा एखादा माणूस देवी आईवर मनापासून विश्वास ठेवतो ना, तेव्हा देवी आई सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवते आणि त्याला योग्य मार्ग दाखवते। म्हणजे आता लवकरच अद्वैतला रुपालीचं? हो साहेब, लवकरच अद्वैत साहेबांना रुपाली बाई साहेबांचं सत्य कळेल, नक्की कळेल। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।